मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आता रोमवर येते. तेथे आल्यानंतर आता ती म्हणते, धनी आपला खरंच किती छान ट्रिप झाली ना. कारण समुद्रकिनारी बसल्यावर असं वाटत होतं, तुमचा हात हातात घेतला तो सोडूच नाही, निवांत तेथेच बसावं वाटत होतं. युवराज म्हणतो, तुम्हाला भारी वाटलं ना, मजा आली ना, मग आता आपण पुन्हा कधीतरी येऊयात. तेव्हा पिंकी म्हणते, खरंच खूप छान वाटलं मला फिरून, आणि ही सगळी तुमची कमाल आहे. युवराज म्हणतो, अहो निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर असंच छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट सांगू का, निसर्गाची कमालच अशी आहे ना की माणसाचा मूडच अगदी फ्रेश करून टाकते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासारखी एवढी ठिकाणं आहेत ना, ती कुठेच नाहीत. त्यामुळे आवर्जून कधीही आपल्याला निवांत वेळ मिळाला ना, तर असा महाराष्ट्र फिरायला जावं. तेव्हा पिंकी म्हणते, हो बरोबर आहे तुमचं, त्यामुळे मी खरंच खूप छान फिरले आणि तुम्ही मला पुन्हा कधीतरी इकडे घेऊन या. त्यावेळी युवराज म्हणतो, हो पुन्हा येऊयात आपण कधीतरी. असं म्हणून आता तो तिला विचारतो, अजून कोणती इच्छा आहे तुमची? पिंकी म्हणते, माझी एक अशी वेगळीच इच्छा आहे. युवराज विचारतो, कोणती? मग आता पिंकी म्हणते, अशी इच्छा जी की मला चॉकलेट केक खावासा वाटला आहे. एक असं माहीत आहे का, आपण दोघेही मिळून एक चॉकलेट केक कट करूयात आणि हे 4 दिवस आपण सेलिब्रेट करूयात. युवराज म्हणतो, हे असले कसले डोहाळे लागले तो तुम्हाला? तेव्हा पिंकीला आता खूप वाईट वाटतं. युवराज म्हणतो, सॉरी, मला असं खरं तर म्हणायचं नव्हतं पण मी म्हणून गेलो. मग आता पिंकी म्हणते, काही हरकत नाही, मी फक्त अशीच इच्छा बोलून दाखवली, बाकी काही नाही. युवराज म्हणतो, आता चॉकलेट केक कुठे मिळणार आपल्याला? मग आता पिंकी म्हणते, जाऊ द्यात, नको चॉकलेट केक. युवराज म्हणतो, असं कसं? मला तुमची ही इच्छा आता पूर्णच करायची आहे. असं म्हणून युवराज आता लगेच बाहेर जायला निघतो. तेवढ्यातच युवराजचा पाय हा आता त्या बेडला अडकतो, त्यामुळे तो पडणारच. सो पिंकी आता त्याला सावरते. मग आता युवराज हा पुढे जातो. पिंकी आता मनातल्या मनात म्हणते की धनींवर कोणतं संकट तर येणार नाही ना, कारण ते अडखळले कसे, ते पडणार होते आत्ता. असं म्हणून ती देवी आईकडे प्रार्थना करते, देवी आई प्लीज माझ्या धनींची रक्षा कर. आता पिंकी जी प्रार्थना करत असते, बापूसाहेब दुसरीकडे सगळं काही CCTV फुटेजमधून इकडे पाहत असतात. त्यावेळी आता लगेच ते धनंजयला कॉल करून विचारतात की जावई बापू तुम्ही आहात कुठे? तेव्हा धनंजय म्हणतो, हॉटेलच्या बाहेर मी उभा आहे. मग आता युवराज हॉटेलच्या बाहेर पडला आहे. आता त्याच्या अंगावर जी कपडे आहे, सेम टू सेम तीच कपडे तुम्ही आता सायलंट अण्णाच्या अंगावर चढवायची. अजिबात कोणतीही शंका नाही आली पाहिजे. बापू साहेब आता अशी सूचना करतात, धनंजय लगेच ती ऑर्डर फॉलो करतो. आता युवराज हा बाईक घेऊन निघालेला असतो. तेव्हा हॉटेलचे जे मॅनेजर असतात त्यांना युवराज म्हणतो की, अहो तुमच्या हॉटेलमध्ये केक मिळाला असता तर बरं झालं असतं, मला असं तुमची बाईक घेऊन जावं लागलं नसतं. मॅनेजर म्हणतात, उजवीकडेच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला केक मिळेल, काही हरकत नाही, माझी बाईक ना तुम्ही घेऊ शकताय. असं म्हणून आता ते तेथून जातात. तर धनंजय हा सर्व प्रकार आता लांबूनच पाहत असतो आणि बापूसाहेबांना म्हणतो, युवराज हा बाहेर येतोय, त्यामुळे मला आता फोन ठेवावा लागेल. असं म्हणून तो पटकन फोन ठेवतो आणि लगेच युवराजकडे लक्ष ठेवू लागतो. काही वेळानंतर तो पुन्हा बापूसाहेबांना फोन करतो आणि म्हणतो, युवराज हा बाहेर पडलाय, पुढे आता त्याला उचलायचं आहे ना. मग आता बापूसाहेब म्हणतात, त्याला उचलायचं नाही, डायरेक्ट उडवायचं, कारण जोपर्यंत पिंकीच्या मार्गामध्ये युवराज आहे ना, तोपर्यंत आपण त्या दोघांचंही काही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे दोघांपैकी एक गेलं ना म्हणजे काही टेन्शन नाही. युवराज अगोदर जाऊ द्यात आणि मग पिंकीला आपण सायलंट अण्णाच्या मदतीने उडूयात. तेव्हा धनंजयला आता घामच फुटतो. बापूसाहेबांना म्हणतो, प्लीज नको. मग आता बापूसाहेब म्हणतात, जावं हे बापू, सांगितलंय तेवढंच करायचं. तेव्हा धनंजयचाही नाईलाज होतो, तो ठीक आहे असं म्हणून आता फोन ठेवतो. त्याच्या माणसांना कॉल करून सांगतो, युवराजला उचलायचं नाही आहे, डायरेक्ट उडवायचं आहे. तेव्हा आता त्याचा माणूस फोन ठेवतो. धनंजय फोन ठेवल्यानंतरही घाम पुसतच असतो. इकडे युवराज हा केक आणण्यासाठी बाईकवरून चाललेला असतो. तेवढ्यातच समोरून आता धनंजयचा माणूस मोठा ट्रक घेऊनच येतो. आता जसा जसा पुढे जाईल तसा तसा तो ट्रक पुढे येत असतो. युवराजला शंका देखील येत नाही की हा ट्रक आता आपल्याला उडवणार आहे. थोडं पुढे गेल्यानंतर आता युवराजला तो ट्रक उडवतो, त्याच्या गाडीला जोरदार धक्का मारतो. तोच युवराज आता बाईकवरून खाली पडतो. त्याच्या डोक्यात असणारं हेल्मेट ते पटकन बाजूला पडतं आणि युवराजचं
डोकं जोरातच दगडावर आदळतं, त्यामुळे युवराज हा बेशुद्ध होतो. आता त्याला काहीही सुचत नसतं, तर आता युवराजला उडवून तो धनंजयचा माणूस मागेही न पाहता तसाच पुढे ट्रक घेऊन जातो. इकडे पिंकीला खूप वाईट स्वप्न पडतं, त्यामुळे ती जोरातच आता ओरडते आणि धनी असं म्हणून उठते. तिला आता खूपच भीती वाटू लागते. ती म्हणते, बापरे, हे स्वप्न होतं की खरं, काही कळतच नाही. तर दुसरीकडे सुशीलाला देखील तसाच भास होत असतो. तेव्हा ती आता युवराज असं म्हणून जोरातच त्या स्वप्नातून जागी होते. ती म्हणते, बापरे, माझ्या युवराजची मला खूप भीती वाटतेय, कारण युवराजच्या जीवाला काही संकट तर नाही ना? त्याच्या जीवावर काही संकट आलं तर मला ते सहन होणार नाही. तो लाडका लेक आहे असं म्हणून ती त्याला कॉल करत असते. तर दुसरीकडे पिंकीसुद्धा युवराजला आता कॉल करते, कारण तो केक आणण्यासाठी गेलेला असतो आणि अजूनही घरी आलेला नसतो म्हणून. पण आता पिंकीचा कॉलच युवराज हा रिसीव करत नाही म्हणून तिला आता खूप वाईट वाटतं. तिकडे बापूसाहेब सर्व CCTV फुटेज आता पाहत असतात की नक्की पिंकी काय करतीये. तेवढ्यातच आता युवराज तेथे येतो. खरं तर तो युवराज नसतो, तो सायलंट अण्णा असतो. पिंकी आता पटकन जाऊन त्याला मिठी मारते आणि म्हणते, धनी काय हो, किती वेळ झाला, मला किती वाईट स्वप्न पडलं होतं इथे. तेव्हा आता तो सायलंट अण्णा लगेच मान मोडतो आणि म्हणतो, काय असं अंगावर काय येत आहे लगेच, असं तो जरा तिरसटपणेच बोलतो. पिंकीला आता त्याचं बोलणं ते खटकतं. ती म्हणते, काय हो, मी एवढी प्रेमाने जवळ आली तुमच्या, एवढी काळजीने जवळ आली तुमच्या, आणि तुम्ही असं बोलताय, मला नाही आवडलं हे, असं म्हणून ती त्याच्यापासून बाजूला होते. तो म्हणतो, कारभारीन, केक खाऊन घ्या, असं म्हणून तो दुसरीकडे बसतो. ती म्हणते, तुमचं काहीतरी बिनसलंय हे नक्कीच. तो आता दुसरीकडे बसतो. पिंकी म्हणते, जाऊ द्या, उद्या सकाळी आपण बोलूयात, असं म्हणून ती आता झोपून घेते. त्यावेळी बापूसाहेब आता दुसरीकडे सगळं काही पाहत असतात. नंतर काही वेळाने आता पिंकी झोपली नाही ही गोष्ट त्याला समजते, म्हणून सायलंटांना म्हणतो की, कारभारीन, उठा जरा. पिंकी आता म्हणते, काय हो धनी. कर्टाच्या आतमध्ये जे काही पेपर लपवून त्याने ठेवलेले असतात ते पेपर्स तो आता लगेच तिच्याकडे फेकतो आणि म्हणतो, यावर सही करा. त्यानंतर पिंकी आता ते पेपर्स पाहत असते आणि म्हणते की, हे सरकारवाड्याचे ट्रान्सफर पेपर आहेत. तेव्हा आता तो काहीही बोलत नाही, तर तेथे असणारा केक लगेच तोच खाऊ लागतो. ते पाहून पिंकीला आता खूप मोठा धक्का बसतो. पिंकी म्हणते, धनी, तुम्ही हे काय करताय. तरीही त्याचा आता लक्षच नसतं. तो आता हाताने केक खात असतो. ते पाहून दुसरीकडे बापूसाहेब म्हणतात, काही नाही, सगळे प्रयत्न निष्फळ आहेत. पिंकी आता एका क्षणात याला पकडणारच आहे, कारण युवराज काय असा केक खातो का, याला एवढं ट्रेनिंग दिलं काही कामाचं नाही, असं म्हणून आता बापूसाहेब हे खूपच भडकतात. त्यावेळी ते आता लॅपटॉपच फोल्ड करून ठेवतात. मग दुसरीकडे पिंकी म्हणते, धनी, तुम्ही हे काय करताय. सायलंट अण्णाच्या लक्षात येतं की मी काहीतरी चुकीचा करतोय, परंतु तो वेड्यासारखाच तसा वागत असतो. तेथे समोर असणारा टॉवेल घेतो आणि त्यालाच त्या केकचे हात पुसतो. तेव्हा पिंकी आता खूपच कसतरी करू लागते. मग आता पिंकी जागेवरून उठतेच आणि म्हणते, धनी, तुमचं हे काय चाललं आहे. तेव्हा आता सायलंटांना डायरेक्ट युवराजसारखी ॲक्टिंग करू लागतो की घरातील दोन दुश्मन तुम्हाला तर माहीतच आहे ना कसे आहेत, म्हणून म्हटलं की हा सरकारवाडा माझ्या नावावर करून टाका तुम्ही. त्यावेळी पिंकी म्हणते, हो, बरोबरच आहे तसं तुमचं. नंतर पिंकी आता लगेच विचारतेच की तुम्ही असं अचानक सरकारवाडा स्वतःच्या नावावर करायचं का ठरवलं. तेव्हा तो म्हणतो, कारभारीन, मी तुम्हाला म्हटलो ना की तुमच्या पाठीमागे खरंच खूप दुश्मन आहेत आपल्या घरातीलच, त्यामुळे माझ्या नावावर असलेला बरा. पिंकी म्हणते, मग हे पेपर तुम्ही कधी तयार केले. युवराज म्हणतो, येतानाच खरं तर माझ्या डोक्यात होतं, म्हणून म्हटलं की आत्ताच त्या पेपरवर तुमच्या सह्या घ्याव्यात. तेव्हा पिंकी आता पटापट त्या सह्या करते. तर आता लगेच सायलंटांना हा मान मोडतो आणि पिंकीकडे पाहतच राहतो. पिंकी म्हणते, किती वाजले ते पहा आणि झोपून घ्या. त्यावेळी सायलंटांना ठीक आहे असं म्हणतो. पिंकी आता झोपून घेते. दुसऱ्या दिवशी आता बापूसाहेब हे खूपच चिडलेले असतात. धनंजय रत्नागिरीवरून पुन्हा आता तिकडे आडगावात आलेला असतो. मग आता तो म्हणतो की काय काम झालं का. मग बापूसाहेब म्हणतात, काय तो तुमचा सायलंट अण्णा काही कामाचा आहे का, कसा रानट्यासारखा तो केक खात होता, त्या पिंकीला संशय आला तर मग काय करायचं. धनंजय हा बापूसाहेबांसमोर ती प्रॉपर्टीची फाईल फेकतो. त्यामध्ये सरकारवाडा हा पिंकीच्या नावावर आता राहिलेला नसतो. मग आता ते पाहिल्यानंतर बापूसाहेब खूपच खुश होतात आणि म्हणतात, खरं तर आपलं काम झालं आहे, पण आज रात्री त्या पिंकीचा
गेम वाजवायला त्याला नक्की सांगा. धनंजय म्हणतो, हो ते तर होणारच आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर बापूसाहेब म्हणतात, युवराज तर कधीच पुढच्या यात्रेला निघून गेला असेल. धनंजयला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच आता सुशीला तेथे येते आणि म्हणते, मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं आहे, माझा युवराज कुठे गेला आहे, कोणत्या पुढच्या यात्रेला गेला आहे, काही समजलं आहे का तुम्हाला? अहो लेकराला मी कालपासून फोन लावते आहे परंतु तो माझा कॉलच रिसीव करत नाही, काय करू सांगा ना मी, असं म्हणून आता ती बापूसाहेबांना विचारत असते. तेव्हा धनंजय म्हणतो, पिंकी आणि युवराज हे दोघेही मजा करण्यासाठी गेले आहेत. म्हटल्यावर ते आता रत्नागिरीत आहेत ना. ते सुशीला म्हणते, पण जीवाला नुसता घोर लागला आहे, काय करावं कळत नाही, असं म्हणून ती तेथून जाते. तर धनंजय बापूसाहेब एकमेकांकडे पाहतच राहतात. त्या दिवशी एक कन्नड स्त्री ही आता पाण्याचा हंडा घेऊन चाललेली असते आणि गाणं गुणगुणत असते. समोर गेल्यानंतर तिला युवराज दिसतो. तेव्हा तिला आता खूप मोठा धक्का बसतो. ती आता लगेच स्वामी स्वामी असं करते, तोंडावर पाणी टाकते. तेव्हा आता युवराज अजूनही शुद्धीवर नसतो, ती पूर्णपणे घाबरलेली असते. स्वामी उठा असं म्हणून ती आता जोराजोरात आवाज देत असते. तर इकडे पिंकीला जाग येते. ती शेजारी पाहते तर युवराज आता तेथे झोपलेला नसतो, म्हणून तिला आता खूप मोठा धक्का बसतो. स्त्रीकडे सायलंट अण्णाच्या बायकोला वाटतं की तो तिचा नवराच आहे, जय स्वामी. तेव्हा ती स्वामी स्वामी असा आवाज देते आणि तिच्याच भाषेत ती मदतीसाठी सर्वांना बोलवू लागते. इकडे पिंकी उठते आणि खाली पाहते तर तेथे आता सोफ्यावर हात टाकून मस्तपैकी सायलंट अण्णा हा झोपलेला असतो. तेव्हा त्याला असं विचित्रसारखं झोपलेलं पाहून पिंकीलाच धक्का बसतो. पिंकी म्हणते, धनी तुम्ही असे काय झोपला आहात? परंतु तो अगदी गार झोपलेला असतो. ते सुशीला मात्र काळजीत असते. अजूनही युवराजचा तिला कॉल न आल्यामुळे ती खूपच अस्वस्थ असते. ती म्हणते, आमचं लग्न झालं तेव्हा बापूसाहेबांचं असं नव्हतं साहेब, रोज आईसाहेबांबरोबर त्यांच्या बोलायचे, दिवसभरात जे काही घडलं होतं ते त्यांना सांगायचे. तेवढ्यातच बापूसाहेब तिथे येतात आणि म्हणतात, आता ही काळजी सोडा तुम्ही सुशीला देवी, अहो तुम्ही तर आता सरकारवाड्याच्या मालकीन आहात. तेव्हा सुशीला म्हणते, मी कसली डोंबल्याची मालकीन, अगोदर ती सुरेखा आली होती माझ्या डोक्यावर मेऱ्या वाटायला आणि आता ही घाटवाडीची मुलगी आहेच. बापूसाहेब म्हणतात, त्या दोघींच्याही चिंता आता सोडून द्या, आता एकाच गोष्टीचा विचार करा, असं म्हणून ते आता लगेच सुशीलाकडे ते सर्व पेपर्स देतात. सुशीला ते पेपर्स पाहते आणि म्हणते की खरंच हे कधीही शक्य झालं नसतं, हे कसं शक्य झालं? धनंजय म्हणतो, ते आता कसं झालं, काय झालं ही चिंता सोडा, आता लोकांच्या मानमर्यादेचा विचार करा. तेव्हा सुशीला म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय? त्यावेळी बापूसाहेब म्हणतात की आता अपक्ष निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या बाजूने उभ्या राहणार आहात. ऐकताच आता सुशीलाला खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बापूसाहेब हे सायलंट अण्णाला कॉल करतात आणि म्हणतात, आजच्या रात्रीला ती पिंकी वर ढगात गेली पाहिजे. त्यावेळी आता सायलंट अण्णा ठीक आहे असं म्हणतो. पिंकी आता गाढ झोपलेली असताना सायलंट अण्णा हा रात्रीचा तिच्या रूममध्ये जाऊन धारदार मोठा सुरा काढतो आणि पिंकीला खोपसणार असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब